वळ्यात पुढच्या बातम्याकडे. नागपुरातील ओबीसी आंदोलकांना मुख्यमंत्र्यांकडून आमंत्रण देण्यात आले. ओबीसी आंदोलनकर्त्यांची मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. 29 सप्टेंबरला सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे. 13 दिवसांपासून संविधान चौकामध्ये आंदोलन सुरू आहे. तर या आंदोलनाची दखल आता मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आलेली आहे. 29 सप्टेंबरला सह्याद्रीवर चर्चेसाठी त्यांना निमंत्रण देण्यात आले. 13 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे आणि 29 सप्टेंबरला या चर्चेसाठी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावण्यात आली. 13 दिवसांपासून संविधान चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि त्या संदर्भातच चर्चा करण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी आंदोलकांना आमंत्रण दिलेलं आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार जोडलेले आहेत. ज्ञानेश्वर, काय अधिकचे अपडेट्स? ओबीसी चे समर्थक जे आहेत ते आंदोलन करतायत 13 दिवसांपासून आणि अखेर मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाची दखल घेतलेली आहे. सह्याद्रीवर त्यांना बैठकीसाठी बोलावलंय. नक्कीच, मराठा समाजाला सरसकट कुणबीचं प्रमाणपत्र देऊ नये यासाठी सलग 13 दिवसापासून जे आहे ते ओबीसीच्या राष्ट्रीय संघटनेकडनं जे आहे ते आंदोलन उपोषण सुरू आहे आणि आज त्याचा तोडगा निघण्याची जी आहे ती शक्यता आहे. कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी 29 ऑक्टोबर रोजी या ओबीसी संघटनेला चर्चेसाठी जे आहे ते मुंबईला बोलवल्याचं या ठिकाणी माहिती मिळते. आपल्यासोबत याविषयी स्वतः बोलण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबाराव तायवाडे सर आहेत. सर, काय सांगाल सर? माहिती अशी आहे की 29 तारखेला तुम्हाला चर्चेसाठी बोललो आहे, त्यामुळे तोडगा निघण्याची शक्यता आहे. हो, काल मला आमदार परिणय फुके, सुधाकर कोळे, आशिष देशमुख यांनी फोनवरती मग सांगितलं होतं की बैठक लागणार. आणि काल प्रणय फुकेने सांगितलं की 29 तारखेला ती बैठक लागू शकते. परंतु मला अजूनपर्यंत अधिकृतरित्या कुठल्याही प्रकारचं पत्र मिळालेलं नाही आणि त्याच्यामुळे बैठक आहे की नाही हे मी सांगू शकत नाही. पण बैठक जर झाली तर आम्ही शिष्टमंडळासह त्या बैठकीला जाऊ, आमचे प्रश्न सरकारपुढे मांडू आणि सरकारने जर त्याच्यावरती सकारात्मक चर्चा करून आमचे प्रश्न सोडविले तर नंतर आंदोलनाची दिशा ठरवू. एकंदरीत बघितलं जरांगे पाटलाची जी मागणी आहे ती सरसकट कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात यावं आणि तुम्ही त्याला विरोध आहे. एकंदरीत पहिलं समसमान तुमच्या या मागण्या आहेत, त्यामुळे तोडगा कसा निघू शकेल, अजून कशा पद्धतीने चर्चा होऊ शकते? नाही, समसमान नाही, विरोधी मागण्या आहेत. की त्यांचं जे म्हणणं आहे की 30 दिवसाच्या आत सरकार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊ शकलं नाही तर 31व्या दिवशी सरसकट सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावे. आणि आमचा त्यालाच विरोध आहे की सरसकट मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये व देऊन त्यांचं ओबीसीकरण करण्यात येऊ नये. आता सरकार हा प्रश्न कसा सोडवितो तो सरकारच्या हाती आहे. आता जरांगे पाटलाची मागणी मान्य करायची की ओबीसींची मागणी मान्य करायची याच्यावर सरकार विचार करणार आहे. आणि विचार करून आम्हाला आमच्या मागणीवरती ठाम की आम्ही आजही म्हणतो मराठ्यांना फडणवीस साहेबांनी जे स्वतंत्र आरक्षण दिलं होतं 12 आणि 13% ते त्यांनी कोर्टातनं आणावं किंवा केंद्र सर्वोच्च न्यायालयाने जी 50% अट घातलेली आहे ती रद्द करून त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, आमचा त्याला विरोध नाही, आम्ही त्यांच्यासोबत आहोत, त्यांच्यासोबत राहू. पण ओबीसीतनं ओबीसीला जे काही 27% आरक्षण मिळते त्याच्यातनं डायरेक्ट समोरच्या दारातून किंवा मागच्या दारातून आज जे सरसकट मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र ते मागत आहे म्हणजेच मागच्या दाराने ओबीसीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे त्याला या राज्यातील संपूर्ण म्हणजे ज्या ओबीसी समाजामध्ये 400 जाती येतात त्या सर्वांचा विरोध आहे. मागील 12 दिवसापासून तुमचं आंदोलन सुरू आहे, आज 13वा दिवस आहे, सलग 2 आठवडे जवळपास होत आलेले. चंद्रपूर येथील तुमच्या एका कार्यकर्त्याची प्रकृती खालावल्याची माहिती आहे, काय त्या संबंधित माहिती? नाही, नक्कीच त्या पुराची प्रकृती खालावलेली आहे याची आम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळे आज प्रशासनाने जर त्याला हॉस्पिटलाइज केलं तर आम्ही त्याला विरोध करणार नाही कारण प्रकृती खालावलेली आहे. पण त्याच वेळेस त्या पोराला जर हॉस्पिटलाइज केलं तर दुसरा पोरगा त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे. नागपूरला सुद्धा जर सोमवारपर्यंत तोडगा निघाला नाही म्हणजे चर्चेला जर बोललो तर विद्येचा ठरवू, अदरवाईज सोमवारपासून नागपूरला सुद्धा 5 लोकांचा अन्नत्याग करण्याची भूमिका काल आम्ही स्पष्ट केलेली आहे. म्हणजे जोपर्यंत सरकार सकारात्मक आमच्या मागण्यांवर विचार करत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे या महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी असे अन्नत्याग आंदोलन मोर्चे वगैरे सर्व सुरूच राहणार. अच्छा, तुम्ही मुख्यमंत्र्यांनी जर आता तुम्हाला पत्र कदाचित मिळू शकतं, चर्चेसाठी तुम्ही गेल्यानंतर नेमकी तुमची काय भूमिका राहणार आणि कोणकोणते पदाधिकारी तुमच्या सोबत त्यावेळी चर्चेला सोबत असतील आणि तुमची अपेक्षा काय सरकारकडनं कोणकोण त्या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे? हे बघा, जेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलन सुरू आहे तर नक्कीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित खात्याचे सर्व ज्या ज्या खात्याशी आमच्या मागण्या संबंधित आहेत त्या खात्याचे सर्व मंत्री, प्रशासकीय अधिकारी हे त्या सर्व चर्चेमध्ये असायला पाहिजे.
त्यांच्यासोबत पूर्ण महाराष्ट्रातून आमचं 30-40 लोकांचं शिष्टमंडळ राहील. सर्व जिल्ह्यातील लोक राहतील, कारण सर्व जिल्ह्यामध्ये आंदोलन झालेलं आहे. त्यांच्या समक्ष चर्चा होईल आणि आमच्या मागण्या फार सोप्या आहेत आणि सर्व संविधानिक आहे. एक ही प्रमुख मागणी आहे की सरसकट मराठ्यांना कुणब्याचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, कारण संविधानामध्ये आणि कायद्यामध्ये तशी तरतूदच नाही की एखाद्या समूहाची जात बदलून दुसऱ्या जातीमध्ये टाकायचं. मग कुठल्या आधारावर सरकार त्यांना देणार आहे? ही आमची एक प्रमुख मागणी आहे. त्याच्यासोबत इतर ज्या मागण्या आहे, होस्टेल आहे, स्वाधार आहे, याचे जीआर निघालेले आहे पण अंमलबजावणी नाही. म्हणजे तुम्ही ओबीसी समाजाला किती तात्काळ ठेवणार? शासन निर्णय काढून काही दिवसाकरता चूक करून देता पण त्याची अंमलबजावणी होत नाही, मग त्या शासन निर्णयाला काय अर्थ? काही शासन निर्णय काढता त्याच्यामध्ये लहान लहान चुका ठेवता, त्या तुम्ही दुरुस्त करत नाही, त्याच्याकरता आम्हाला आंदोलन करावं लागतं. ही ओबीसी समाजाची शोकांतिका आहे. वारंवार सरकारच्या लोकांच्या लक्षात आणून सुद्धा अंमलबजावणी होत नाही, चुकाची दुरुस्ती होत नाही आणि म्हणून आम्हाला वारंवार अशा प्रकारचं आंदोलन आणि हे करावं लागतं. शेवटचा प्रश्न, तुम्ही चर्चेला जाणार आहात, तुम्हाला सरकारकडनं कोणती नेमकी कशी हमी हवी ज्यानंतर तुम्ही हे उपोषण मागे घेणार? आम्हाला हमी म्हणजे हेच ना की पहिली मागणी आमची अशी आहे की कुठल्याही परिस्थितीत सरसकट मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही असं लेखी लागेल. आमचे होस्टेल 15 ऑगस्टला सुरू करतो सरकारनेच म्हटलं होतं, आम्ही नव्हतं म्हटलं. मग ते केव्हा सुरू करणार? आमचा स्वाधार योजना केव्हापासून सुरू करणार? ज्या काही जी आरमध्ये दुरुस्ती करायची आहे त्या केव्हा करणार? आता या एवढ्या दिवसाच्या 13 दिवसाच्या आंदोलनामध्ये काही जिल्ह्यामध्ये ओबीसी कार्यकर्त्यावरती पोलिसांचे गुन्हे दाखल झाले, ते त्वरित त्यांनी मागे घ्यावे. काही अशा ज्या मागण्या आहेत ज्या तिथल्या तिथे सोडवल्यात. आमचं आता म्हणणं आहे की शिंदे समिती जी बसवलेली आहे त्याच्यामध्ये सर्व मराठा लोक आहे किंवा प्रशासकीय अधिकारी, तिथे कुणबी ओबीसी समाजाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असले पाहिजे. अशा सर्व प्रश्न आहेत. ह्या प्रश्नावर सरकार काय उत्तर देते ते आज आम्ही नाही सांगू शकत. त्यांचं कसं काय उत्तर आम्हाला मिळते त्यानुसार आंदोलनाची पुढच्या दिशा ठरवलं जाईल. खूप खूप धन्यवाद. आपण पाहू शकतो की मराठ्याला सरसकट कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशा पद्धतीचं लेखी आश्वासन जे आहे, लेखी पत्र जे आहे ते सरकारनं आम्हाला द्यावं, त्यानंतरच आम्ही उपोषण मागे घेणार. यापूर्वी उपमुख्यमंत्री स्वतः त्यांच्या उपोषण स्थळी या ठिकाणी भेट दिली आणि त्यांना हमी दिली होती की कुठलाही तुमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. मात्र आम्हाला सरकार जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आणि 29 तारखेच्या चर्चेसाठी सरकारनं त्यांना या ठिकाणी बोलावलं तर आम्ही जाणार. मात्र लेखी आश्वासन दिल्यानंतर हा उपोषण मागे घेतला जाईल असं डॉक्टर बबनराव तायवाड यांनी सांगितलंय. जी धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी आणि प्रतिक्रियेसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. धनगर आंदोलनाचा 17वा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर आंदोलक अजूनही उपोषणावर ठाम आहे. आरक्षण अंमलबजावणीसाठी यशवंत सेनेचे चौंडीत उपोषण सुरू आहे. आज चौंडीतून आंदोलनाची पुढची दिशा ही ठरणार आहे. तर धनगर समाजाच्या उपोषणाचा आजचा 17वा दिवस आहे. धनगर आंदोलन आपल्या उपोषणावर ठाम असल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांची बैठक झाली मात्र तरीही आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं आता समोर येते. आज चौंडीतून आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे. आधी मराठा आरक्षण, त्यानंतर धनगर आरक्षण आणि आता ओबीसी आरक्षणाचे मुद्दे जे आहेत ते पेटताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आरक्षण अंमलबजावणीसाठी यशवंत सेनेचं चौंडीत अजूनही उपोषण सुरू आहे.